सिहोरा क्षेत्र में बारिश नहीं होने से किसान परेशान थे। बुआई का काम ठप पड़ गया है, लेकिन किसानों के वरदान माने जाने वाला चांदपुर जलाशय भरा हुआ है, जिसमें रबी फसल को पानी देने के बाद 24 फीट पानी शेष है। वही तुमसर में हुई पानी व्यापार संस्था की बैठक में 20 जुलाई को पानी छोड़ने का निर्णय अभियंता गंगाधर हटवार की अध्यक्षता में लिया गया था, लेकिन इस क्षेत्र में बारिश जोर नहीं पकड़ रही है, जिस कारण धान लगाने का कार्य रुका हुआ है। जिस कारण किसानों में संकट आया हुआ है, जिसको ध्यान में रखते हुए तुमसर मोहाड़ी विधानसभा के विधायक राजू कारीबो ने किसानों की समस्या को ध्यान में रखते हुए 15 जुलाई को चांदपुर का पानी कैनल के माध्यम से छोड़ा गया है, जिससे किसानों के चेहरे पर मुस्कान देखने को मिली है। इस समय विधायक राजू कारीबो ने पाटबंधारे विभाग सिहोरा शाखा के कनिष्ठ अभियंता शुभम चिमनकर, अमोल कुंभलकर, आदर्श पानी वापस संस्था के जितू पटले, कृषि व्यापार संस्था के अध्यक्ष सुनील पटले, एकात्मिक कालवा के अध्यक्ष बालचंद बोरकर, देवचंद ठाकरे, डॉक्टर रमेश पार्टी, गुजरात पटले, सतीश पटले, सरपंच पारस भुसारी, लखन मोरे, उमेश तुरकर, राजेंद्र बघेले मौजूद थे। रस्त्याचे काम अंदाजे 1 ते 1.5 महिने सुरू होईल। तो रस्ता 11 किलोमीटरचा रस्ता आहे आणि सर्व त्याचे सिमेंटीकरण होणार आहे आणि R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट या हेडखाली तो रस्ता आपल्याला मिळालेला आहे। तो टोटल सिमेंट रस्ता आहे। आता त्याची टेंडरची प्रक्रिया सुरू आहे, टेंडर प्रक्रिया झाला का त्याच्या कामाला सुरुवात होईल। त्याला त्याच्या मिळून आपल्या विधानसभा क्षेत्राला 45 किलोमीटरचे आपला सिमेंटचे रस्ते मिळालेले आहेत आणि ते सर्वच आपला कामं या पावसाळ्यातपासून सुरू होतील। जे महत्त्वाचे खराब झालेले रस्ते होते आणि महत्त्वाची दरवळ होती, या रस्त्याला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे। मागील 5 वर्षापासून याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, परंतु हा 5 वर्षाच्या काळामध्ये दोन वर्ष कोरोनामध्ये गेले। आता शासनाने लाडकी बहीण ही योजना आपला म्हणजे नवीन योजना आली आहे, त्या ठिकाणी खूप पैसा खर्च होत आहे, त्याच्यामुळे काही आपला काम आपला राहिलेले आहेत। त्यापैकी चांदपूरचा एक काम आहे, मधातल्या 15-20 दिवसाच्यापूर्वी सन्माननीय अध्यक्ष देवचंदजी ठाकरे साहेब यांच्यासोबत आम्ही 5-6 लोकांचं शिष्टमंडळ, प्रफुल्लभाई पटेल साहेब, आपला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना एक कॉरिडॉर निर्माण करावा, त्यावरून 125 करोडचा प्रोजेक्ट दिला होता। ते म्हणतो की एवढा निधी उपलब्ध होणार नाही, काहीतरी निधी उपलब्ध होईल। त्यानंतर आम्ही 50 करोडचा एक प्रपोजल दिला होता, परंतु शासनाला आपला निधीच्या अभावी काही अडचणी असल्यामुळे तो आपला मंजूर झालेला नाही। त्या ठिकाणी इथला डेव्हलपमेंट, इथले रस्ते, भक्तनिवास, आजूबाजूचे भक्तनिवास हे सर्व आपला कामं घेतलेले होते, त्याच्यामुळे आपला पर्यटनाला संधी, सामान्य आपला लोकांना यात्रेला संधी आणि आपला सर्व गडकिल्ले वगैरे, आपला गायमुख वगैरे, देवस्थान वगैरे सर्व त्याच्यात कवर केलेला होता। पण निधीच्या काही अडचणीमुळे झाला नाही, पण भविष्यात ते काम पक्के होतील। आपला टेंडर काही आहे MTDC ने त्याचा टेंडर काढलेला आहे। आता टेंडर प्रक्रियेच्या काय झाला हा विचारावं लागेल, बाकी ते MTDC आपलं त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे का त्यांना कॉन्ट्रॅक्टर मिळायला पाहिजे आणि मी चालवल्या पाहिजे। NBC न्यूज के लिए सिहोरा से प्रतिनिधि की रिपोर्ट।